श्रीनिवास वनगा हे गेल्या 24 तासांपासून नॉट रिचेबल आहेत. उमेदवारी नाकारल्यानं वनगा नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आता ते सध्या नेमके कुठे आहेत त्यांचा शोध नेमका लागत नाहीये. त्यांचे दोन्ही फोन सध्या स्विच ऑफ आहेत. वनगांचं कुटुंब त्यामुळे प्रचंड चिंतेत आहे. पोलीस प्रशासनाकडनं आमदार वनगा यांचा सध्या शोध घेतला जातोय. घरच्यांना सगळ्यांना काळजी लागली, कारण कालपासून परवा ज्या दिवशी पासून ते जेवलेलेच नव्हते. मानसिक संतुलन बिघडूनच असं बघत की मी आत्महत्याच करणार, जगून काय फायदा. मग आता आम्हाला खूप टेन्शन आलं की ते व्यवस्थित आहेत की नाही असं. कारण त्यांच्या मित्रांना मी सांगितले की नाही तर डॉक्टरला बोलवा, दवाखान्यात नेऊ. असं एकदम म्हणजे नीट व्यवस्थित त्यांनी श्रीनिवास वनगा यांच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण बाबरे. पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल झालेले आहेत. त्यांचे जे दोन्ही मोबाईल आहेत हे नॉट रिचेबल येत आहेत. एकूणच पाहायला गेलं तर काल संध्याकाळच्या सुमारास त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली व या पत्रकार परिषदेनंतर ते घरातून बाहेर निघून गेलेले आहेत. जी पालघर सध्या पालघरची विधानसभा निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांना कुठेतरी तिकीट नाकारलं गेलं आणि त्यांच्या जागी दुसऱ्या कोणत्या उमेदवाराला तिकीट दिलं गेलं ह्याचेच कुठेतरी खदखद ठेवून त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली व आपली जी खंत होती ती व्यक्त केलेली आहे. आपण त्यांच्या घरासमोरच आहोत. एकूणच पाहायला गेलं तर त्यांच्या जे घर आहे या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तसुद्धा ठेवण्यात आलेला आहे. श्रीनिवास वनगा यांचा त्यांच्या कुटुंबियांशी कुठलाही प्रकारचा संपर्क झालेला नाही आहे. सर्व पक्षातील जे नेते मंडळी आहेत ते सुद्धा इकडे घरी येऊन गेले आणि त्यांना भेटून गेलेले आहेत. एकूणच पाहायला गेलं तर मागील 24 तासांपासून आमदार श्रीनिवास वनगा यांचा संपर्क हा झालेला नाही. पोलीस यंत्रणा ही सुद्धा त्यांच्या शोधामध्ये लागलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.